फ्रेंड्स, आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण सारण बनवूया। सर्वप्रथम आपल्या पॅनमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालायचे आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर 1 टीस्पून खसखस। तुपामध्ये खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झाल्यानंतर काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप घालायचे आहेत। साजूक तुपामध्ये आपले ड्रायफ्रूट्सचे तुकडे देखील थोडे परतून घ्यायचे आहेत। तुपामध्ये खसखस आणि ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण 1/2 कप ओल्या खोबऱ्याचा खीस तुपामध्ये भाजायचा आहे। खोबरे तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। खोबरे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये 1/3 कप मी गुळ घेतलेला आहे। गुळाची, सेंद्रिय गुळाची पावडर घेतलेली आहे, ती आपण व्यवस्थित मिक्स करायची आहे। आपण आपल्या गोडीप्रमाणे कमी किंवा अधिक गुळ घेऊ शकता। आपल्याला हे मिश्रण फार भाजायचे नाही आहे, थोडा गुळ पातळ होईपर्यंतच भाजायचे आहे। गुळ व्यवस्थित पातळ झाल्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर घालणार आहोत। गुळ अगदी व्यवस्थित पातळ होत येत आहे। आता आपण इथे सेंद्रिय गुळाची पावडर वापरलेली आहे, गुळ चेचून वगैरे वापरलेला नाही। काय होतं, गुळाचे खडे वापरले की मग ते पातळ होण्यासाठी आपलं मिश्रण जास्त शिजवलं जातं, त्यामुळं तो आपण इथं टाळलेला आहे आणि आपण सेंद्रिय गुळाची पावडरच वापरलेली आहे। छान मस्त खमंग वास येत आहे। आता या मिश्रणामध्ये आपण वेलची पावडर घालूया। यामध्ये आता पुन्हा सर्व मिश्रण आपण परतून घेऊयात। सर्वात शेवटी आपण थोडी जायफळ घालणार आहोत। खूप छान टेस्ट येते यामुळे। आता पुन्हा आपण व्यवस्थित सर्व मिश्रण हलवून घेऊयात। गॅस बंद करूया आता आपण। आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण आपले उकडीचे मोदक करणार आहोत। सारण आता आपले तयार आहे। आता आपण उकड काढून घेऊया। उकड काढण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या पॅनमध्ये 1/2 कप पाणी घेत आहोत। जितके आपण पीठ घेणार आहे तितकेच आपण पाणी घ्यायचे आहे। 1/2 कप पाणी घेणार आहोत। यामध्ये आपण आता आपल्या चवीप्रमाणे मीठ घालत आहोत। 1/4 टीस्पून इतके मीठ घालायचे आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहोत। व्यवस्थित आता आपल्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आपण उकड काढण्यासाठी जे तांदळाचे पीठ वापरतो त्यासाठी आपण आंबेमोहर तांदळाचा वापर केलेला आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। यामध्ये आपण 1/2 कप तांदळाचे पीठ घालत आहोत। व्यवस्थित तांदळाचे पीठ आपण इथे हलवायचे आहे। कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे।
आणि आपण 2 मिनिट मंद आचेवर हे पीठ शिजवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेली आहेत, आता आपण गॅस बंद करूया। आता आपण गॅस बंद केल्यानंतर देखील असेच मिश्रण झाकून ठेवायचे आहे आणि ते आपण 2 मिनिटासाठी ठेवायचे आहे। 2 मिनिट झाल्यानंतर आपण ही उकड एका ताटात काढून घेणार आहोत आणि गरम गरम असतानाच व्यवस्थित तेलाचा किंवा तुपाचा हात लावून आपण ती मळून घेणार आहोत। पाण्याचा देखील हात लावला तर चालू शकते, आपल्याला जसे जमते त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे। पीठ थोडे गरम असल्यामुळे मी वाटीचा आधार घेतलेला आहे, वाटीने ते एकजीव करत आहे। पीठ शक्यतो गरम असतानाच आपल्याला मळावे लागणार आहे। आपली उकडीची कणिक आता मळून झालेली आहे, आता आपण यामधून छोटा गोळा घेऊया। दोन्ही हातांच्या मध्ये व्यवस्थित आपण गोळा गोल करून घ्यायचा आहे। गोळा व्यवस्थित गोल झाल्यानंतर आपण हा लाटून घ्यायचा आहे। मोदक करण्याची ही सोपी पद्धत आहे। व्यवस्थित पारी तयार झाल्यानंतर आपण एक बोट आत आणि 2 बोटे बाहेर या पद्धतीने आपल्या पारीला पाकळ्या करून घ्यायचे आहेत। एक बोट आत आहे माझे आणि 2 बोटे बाहेर, अशा पद्धतीने आपण पाकळ्या करत आहोत। आपल्या व्यवस्थित पाकळ्या झाल्यानंतर आपण यामध्ये सारण भरायचे आहे। यामध्ये आपण आता सारण भरून घेऊया। सारण आतमध्ये प्रेस करायचे आहे। आता पाकळ्यांना डिस्टर्ब न करता आपण व्यवस्थित गोलाकार आपला मोदक फिरवायचा आहे। आणि पाकळ्या आपण वरच्या दिशेने एकत्र घेणार आहोत। आपला छान असा मोदक तयार झालेला आहे, खूप छान कळ्या पडलेले आहेत। भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे आणि एक अशी मोदक पात्राची चाळण घ्यायची आहे, त्याला मी एक ओलसर कापड ठेवलेले आहे आणि यावर आता आपण आपले तयार मोदक ठेवणार आहोत आणि किमान 7 ते 10 मिनिटासाठी आपण ते मीडियम फ्लेमवर उकडून घेणार आहोत। आपले
सर्व उकडीचे मोदक तयार करून झालेले आहेत। आता आपण हे वाफवणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे। आपण सर्व मोदक अशा प्रकारे मोदक पात्राच्या चाळणीत ठेवलेले आहे आणि ते आता आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत। साधारणपणे 5 ते 7 मिनिट आपण हे उकडायचे आहेत। मीडियम फ्लेमवर उकडायचे आहेत। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। वाव, खूप मस्त मोदक तयार झालेले आहेत। खूप छान झालेले आहेत मोदक। पहा, खूप सुंदर मोदक तयार झालेले आहेत। मोदक गरम गरम असतानाच काढून आपण सर्विंग प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। व्यवस्थित सर्व करायचे आहेत। गरमागरम उकडीच्या मोदकावर साजूक तूप घालून ते आपण आता सर्व करूया। फ्रेंड्स, गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत। मी इथे उकड लाटून उकडीचे मोदक बनवलेले आहेत। ही एक वेगळीच पद्धत आहे। आपण देखील याच पद्धतीने करून पहा। माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।